पावसाळ्यामध्ये तळणीच्या पदार्थांचा सुगंध सगळीकडे दरवळत असतो कांदा भजी म्हणा किंवा बटाटे वडा किंवा ब्रेड पकोडा असेल तर ब्रेड पकोडा आज आपण बनवणार आहोत आणि तोही अगदी खुसखुशीत आणि कमी तेलकट कसा बनवायचा ते पाहणार आहोत स्वागत आहे तुमचं कुक विथ अँड लाईफस्टाईलमध्ये चला तर मग हा ब्रेड पकोडा कसा बनवायचा ते बघूयात तर त्यासाठी आपल्याला सुरुवातीला एक हिरवी चटणी तयार करून घ्यायला लागणार आहे मिक्सरचं इथे एक छोटं भांडं मी घेतलेलं आहे आणि हे शेंगदाणे घेतलेले आहेत ते कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत साधारणतः पाववाटी शेंगदाणे आपल्याला लागणार आहेत त्यानंतर थोडीशी कोथंबीर सात ते आठ लसणाच्या पाकळ्या इथं घेतलेल्या आहेत आणि दोन छोटे तुकडे तर आल्याचे घेतलेले आहेत चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत या कमी तिखट मिरच्या आहेत जास्त तिखट मिरच्या जर असतील तर अगदी दोन तुम्ही वापरल्या तरी चालू शकतात आणि एक मोठा चमचा इथं लिंबाचा रस घेतलेला आहे आणि थोडंसं पाणी घालून ही चटणी जी आहे ती बारीक अशी आपल्याला वाटून घ्यायची आहे तर अशी चटणी वाटून घेतलेली आहे आता गरजेनुसार याच्यामध्ये मीठ घालायचं आणि पुन्हा एकदा मिक्सरला थोडंसं फिरवून घ्यायचं तर अशी ही ग्रीन चटणी तयार झालेली आहे तर आता स्टफिंग आपण बनवून घेणार आहोत त्यासाठी पॅनमध्ये मी दोन मोठे चमचे तेल घातलेलं आहे तेल चांगलं असं गरम झालेलं आहे त्याच्यानंतर पाव चमचा याच्यात जिरे घातलेले आहेत आता याच्यामध्ये आपल्याला काय काय मसाला घालायला लागणार आहे ते बघूयात तर इथं मी लाल तिखट घेतलेला आहे एक मोठा चमचा बडीशेपची पावडर जी आहे म्हणजे बडीशेप आपण जाडसराशी कुठून घ्यायची ती छोट्या चमच्यानी एक चमचा घेतलेली आहे गरम मसाला एक छोटा चमचा ही धना जिराची पावडर आहे ती एक छोटा चमचा आमचूर पावडर छोट्या चमच्यानी अर्धा चमचा घेतलेली आहे तर हे सर्व मसाले आपण आता या तेलामध्ये घालूयात आता जिरे छान असे तेलामध्ये तडतडलेले आहेत आणि त्यामध्ये हे मसाले घालून छान असे परतून घ्यायचे गॅसची फ्लेम मात्र मंद ठेवायची आहे आता हे मसाले तळाला लागू नयेत म्हणून अगदी दोन चमचे याच्यामध्ये मी घातलेलं आहे पाणी आणि आठ ते दहा सेकंद फक्त पळीने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आता याच्यामध्ये आपल्याला बटाटे घालायचे आहेत तर चार मध्यम आकाराचे बटाटे मी इथं चांगले असे उकडून घेतलेले आहेत आणि हाताने आप ते आपल्याला याच्यामध्ये असे कुस्करून घालायचे आहेत बटाटा जर चांगला शिजला गेला की तो हाताने ज मस्त असा आपल्याला कुस्करता येतो तर असे बटाटे घातल्यानंतर आपण ज्यावेळी हा मसाला आणि बटाटे एकजीव करतो तर त्यावेळी या पळीने मस्त असं मध्ये मध्ये त्याला प्रेस करत एकजीव करायचं आहे म्हणजे मसाला आणि बटाटे जे आहेत ते व्यवस्थित असे एकजीव होतात तर आता थोडंसं घालूया याच्यामध्ये मीठ गरजेनुसार घालायचं आहे आणि गॅसची फ्लेम मात्र मी अजूनही लो ठेवलेली आहे छान असं हे स्टपिंग आपलं तयार झालेलं आहे वरून घालूयात थोडीशी कोथंबीर आणि कोथिंबीर घालून पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आणि सारण जे आहे ते पूर्णपणे आपल्याला गार करून घ्यायचं आहे तर आता इथं बेसनचं मिश्रण आपल्याला तयार करून घ्यायचं आहे तर एक वाटी इथं मी बेसन घेतलेलं आहे त्याच्यामध्ये चवीनुसार घातलेलं आहे मीठ थोडीशी घालूया हळद म्हणजे अगदी पाव चमचा हिंग घातलेलं आहे पाव चमचा कारण हिंग आपण स्टपिंगमध्ये घातलेलं नाही त्यामुळे मी इथं घातलेलं आहे आणि एक छोटा चमचा याच्यामध्ये ओवा घेत घातलेला आहे हातावरती असा थोडासा क्रश करून घालायचा म्हणजे स्वाद जो आहे तो या पिठाला छान असा लागतो अगदी आठ ते नऊ कडीपत्त्याची पानं हाताने अशी तोडून घ्यायची आणि घालायची म्हणजे याचासुद्धा वास जो आहे तो पिठाला छान असा लागतो आणि पाणी घालून हे पीठ जे आहे ते आपल्याला अगदी पातळही भिजवायचं नाही किंवा अगदी घट्टही नाही फ्लोईंग कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे जर हे बॅटर जे आहे ते आपण जास्त घट्ट बनवलं तर पकोडे जास्त असे दडदडीत होतात आणि जास्त पातळ केलं तर, के तर पकोड्यांना कोटिंग व्यवस्थित होत नाही त्यानंतर हे पाच मिनिटासाठी रेस्ट करायला ठेवून द्यायचं आहे आता इथं जो ब्रेड घेतलेला आहे तो रेग्युलर आपण जो ब्रेड वापरतो तो घेतलेला आहे आणि याच्या दोन स्लाईसला आपण ही हिरवी चटणी जी आपण सुरुवातीला बनवून घेतलेली आहे ती लावायची हिरवी चटणी चांगली अशी ह्या ब्रेडला लावून घेतलेली आहे आणि आता दोन जे स्लाईस दिसतात तर त्याला आपल्याला टोमॅटो केचप लावून घ्यायचं आहे अगदी पातळ असा थर लावून घ्यायचा आहे केचपचा जेवढे तुम्ही पकोडे बनवणार आहात तर तेवढे सुरुवातीला अगोदर तयार करून ठेवायचे आणि मग ते एकदम तळायला घ्यायचे आता तयार केलेले जे स्टपिंग आहे ते ज्या आपण स्लाईसला हिरवी चटणी लावून घेतलेली आहे तर त्याच्यावरती छान असं स्प्रेड करून घ्यायचं छान असा हा मसाला व्यवस्थित असा भरून घ्यायचा म्हणजे खाताना तो सगळीकडे समान असा लागतो तर असं मी हे स्लाईसला आतमध्ये सारण भरून घेतलेलं आहे जेवढे तळायचे तेवढे पकोडे मी आता बनवून घेणार आहे आणि त्यानंतर ही स्लाइस अलग त्याच्यावर त्याची ठेवून थोडीशी प्रेस करायची आणि पकोडे म्हटलं की ते त्रिकोणी आकारातच असे येतात त्यामुळे याला असं मधून कट करून घ्यायचं पकोड्यांसाठी आपण ज्या वेळेला ब्रेड आणतो तर तो फ्रेश असा ब्रेड असला पाहिजे जर का शिळा असेल तर मग हे ब्रेडचे तुकडे पडतात आणि व्यवस्थित त्याला असं कोटिंग होत नाही तर इथं बघा मस्त असं स्टफिंग भरून झालेलं आहे आता हे बेसनच्या बॅटरमध्ये छान असे कोट करून घेऊयात तर त्याच्या अगोदर या मिश्रणामध्ये आपल्याला एक पदार्थ मिक्स करायला लागणार आहे आणि ते म्हणजे बेकिंग पावडर आता छोट्या चमच्याने इथं अर्धा चमचा बेकिंग पावडर घातलेली आहे ज्यावेळी आपण पकोडे तळायला घेणार तर त्याच वेळेला ही बेकिंग पावडर आपल्याला घालायची आहे अगोदर बिलकुलही मिक्स करून ठेवायची नाही जर तुम्ही या पिरिटामध्ये सोडा घातलात तर पकोडे जे आहेत ते जास्त तेल पितात त्याच्यामुळं इथं मी घातलेले आहे बेकिंग पावडर आणि त्याच्यानंतर छान असं एकजीव करून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतरच पकोडे आपल्याला तळायला घ्यायचे आहे तर आता गॅसवरती इथं मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे आता ब्रेडचे जे पीस आहेत ते या मिश्रणामध्ये छान असं कोटिंग करून घ्यायचं आहे याला सगळ्या बाजूनी मस्त असं त्यामुळंच हे मिश्रण जे आहे ते आपल्याला जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही ना तर असं मिडियम आपल्याला भिजवून घ्यायचं आहे त्यामुळं छान असं ह्या स्लाईसला कोटिंग होतं आता पकोडे आपण तेलामध्ये सोडलेले आहेत तर गॅसची फ्लेम आपल्याला मोठीच ठेवायची आहे आता बघा हे पकोडे तेलामध्ये आपण सोडलेले आहेत तर वरची बाजू तेलाच्यावर तशीच राहते त्यामुळं खालची बाजू भाजून होईपर्यंत आपल्याला हे गरम तेल जे आहे ते वरच्या बाजूने असं उडवायचं आहे म्हणजे वरची बाजूसुद्धा तितकीच छान अशी तळली जाते आणि गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला हे पकोडे चांगले असे तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत आता खालची बाजू छान अशी भाजलेली आहे तर परतून घ्यायची आणि नंतर आता गॅसची फ्लेम जी आहे ती आपल्याला मिडियम करायची आणि मीडियम, मीडियम गॅसवरती हे पकोडे छान असे आपल्याला तळून घ्यायचे आहेत गोल्डन ब्राऊन होईपर्यंत अशाच पद्धतीने पुढचे सुद्धा पकोडे तळून घ्यायचे आहेत आणि खायला अगदी मस्त आणि टेस्टी असे हे पकोडे लागतात तर पकोडे आपले तळून झालेले आहेत इथं तुम्ही पाहू शकता की मस्त असा कलरसुद्धा आलेला आहे आणि खायला तितकेच ते मस्तही लागतात सकाळच्या किंवा संध्याकाळच्या नाश्त्यामध्ये तुम्ही हे पकोडे पोट भरून खाऊ शकता तर अशी ही ब्रेड पकोड्यांची रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर कुक विथ अँड लाईफस्टाईलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका भेटूयात नवनवीन रेसिपीजसह कुक विथ अँड लाईफस्टाईलमध्ये धन्यवाद